अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजीनामा का? हा राजीनामा दिल्यामुळे फक्त राष्ट्रवादीतच नाही तर सर्वच पक्षात चर्चा रंगत आहे। आणि याच मुद्द्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे काय म्हणाले, चला बघूया। त्या पार्टीच्या सगळ्या प्रमुख ज्या आहेत, सगळ्या अध्यक्षांपासून कुणाशी त्यांचा संपर्क नव्हता, आणि पण आता ते मी बघतो चॅनलच्या माध्यमातून की आता ते त्या ठिकाणी समोर आलेले आहेत आणि सर्व पवार कुटुंबियांची बैठक चाललेली आहे। मला वाटतं ते जोपर्यंत सांगणार नाहीत नेमकं याचं कारण, तोपर्यंत आपण फक्त चर्चाच करायची की बाबा कशामुळे असेल, कशामुळे नसेल, कशामुळे असेल। आता आमचे मित्र आव्हाड म्हणाले की सरकारचा त्यांना खूप त्रास आहे चौकशांचा, म्हणून ते राजीनामा देऊन टाकला त्यांनी। मला वाटतं असं कुठे समजण्याची म्हणण्याची गरज नाही। शेवटी कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, सगळे न्यायालय आहेत, न्यायव्यवस्था त्याच्यासाठी त्या चौकशांसाठी। आणि जर कुणी पीआयआर करतं आहे, कोर्टची ऑर्डर करतं आहे चौकशीची, तर ते करणं क्रमप्राप्त आहे, ती कुणाची असेल। आता आपण बघितलं देशामध्ये केवढे मोठमोठे नेते सगळ्यांना जेलवर जाऊन बसले आहेत, माहितीचा अधिकार आहे आता, त्याचा अधिकारामुळे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कळता आहेत। आता अण्णा हजारेंनी आंदोलन करून आता लोकपाल विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे, लोकायुक्त त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, त्यामुळे आता खूप ट्रान्सपरन्सी देशामध्ये तयार व्हायला लागलेली आहे, पूर्वीसारखं तर राहिलेलं नाही आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टी त्या मागच्या कालावधी काही आपल्याला चुका झाल्या असतील, त्याच्या चौकशा होणार आहेत, त्या होत आहेत, क्रमप्राप्त आहेत। सहकारी बँकेची चौकशी तर माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, अजित दादा उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेची त्यांची चौकशी लावलेली होती की आमच्या काळात लागलेली नाही, आता 7 वर्ष झाले। आता ती बोर्डावर आलेली आहे, ती चौकशी सुरू आहे, सुप्रीम कोर्ट वगैरे दौडवले आहे, तिथून सगळं फेटाळण्यात आलं, यांचं म्हणणं आता ती सुरू आहे। आता ती सुरू असताना एखादं चार्जशीट आलं किंवा एखादी तक्रार दाखल झाली आणि त्याच्यामध्ये जो पिटिशनर आहे त्याच्या म्हणण्यानुसार जर शरद पवार साहेबांचं नाव आलं असेल तर त्याच्यामध्ये एवढं मला वाटतं गौगवा करणं, एवढं हे करण्याची गरज नाही की सुमोटो ईडीच्या कार्यालयावर जाणं, मी येतो, मी काही गरज नाही मला असं वाटतं। हे सगळे कायदेशीर टेक्निकल बाब आहे, याच्यामध्ये जेव्हा आपल्याला बोलूया तेव्हा आपण गेलं पाहिजे, आपलं क्लिअरिफिकेशन दिलं पाहिजे। देत नाही, आपण बघितलं असेल हायकोर्टाच्या आदेशानुसार सगळे झालेलं आहे। मी वारंवार तेच सांगतो आपल्याला की याच्यामध्ये सरकारचा कुठे संबंध नाही आहे, ईडीची चौकशी सरकार लावत नाही। राज्य सहकारी बँकेमध्ये 25,000 कोटीच्या वर अनियमितता झालेली आहे, 25,000 कोटीच्या वरचं कर्ज जवळपास त्यांनी विनाकारण दिलेलं आहे। आणि अगदी मोजकेच लोक आहेत, 10-20 लोक कारखानदार आपल्या आपल्या जवळचे पक्षातले त्यांनाही दिलेलं आहे। त्यानंतर सुद्धा 4-5 वर्षांनी सगळे कारखाने लिलावात निघालेत, आणि लिलावात निघून मग काय झालं शेवटी की ते 100 कोटीचा कारखाना 20 कोटीत घ्या, 10 कोटीत घ्या, असं करून एकेका माणसांनी यांनी याच पुढाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांनी त्यांच्या ते सगळे 4-4, 5-5, 6-6 कारखाने जमा केलेत आपल्याकडे, आणि ते आता एकदम जोरात चाललेले आहेत। म्हणजे नुकसान कोणाचं आहे? शेतकऱ्यांची बँक आहे, राज्य सहकारी बँक आहे, तुम्ही असं जनतेचे पैसे दूर करू शकत नाही। आणि म्हणून या संदर्भामध्ये कोर्टानेच याच्यामध्ये ऑर्डर केलेलं आहे, कोर्ट मॉनिटर करतं याच्यामध्ये। आणि म्हणून मला असं वाटतं की कोणालाही 2 जून उपयोग नाही, आपल्या हातू काय चुका झाल्या असतील कळत न कळत आता तिची चौकशी सुरू आहे। आणि आपलं जर म्हणणं आहे की आमची चूक नाही, आम्ही एकदम त्याच्यामध्ये साफ आहोत, स्वच्छ आहोत, तर आपण तसं चौकशीमध्ये म्हटलं पाहिजे ज्यावेळेला बोलवलं जाईल त्यावेळेला। त्याच्यामुळे एवढा आगाघात करण्याची गरजच नाही। देशातले अनेक नेते जेलमध्ये आहेत, अनेकांची इन्क्वायरी चालली आहेत, ते जातात येतात, काय विचारलं जे प्रश्नाची उत्तरं देतात, हे चाललेलं आहे, ही नियमित बाब आहे, नियमित भाग आहे, रेग्युलर मॅटर सगळे सगळे। दादांनी दिलेल्या राजीनाम्याच्या बाबत मला काही फारसं सांगता येणार नाही, त्याच्या अंतर्गतही त्यांचे कौटुंबिक विवाद असू शकतात किंवा त्यांना काय वाटलं असेल तेच सांगू शकतील, जोपर्यंत ते खुलासा करत नाही तोपर्यंत आपण अंदाज व्यक्त करणे काही योग्य होणार नाही।